विकास प्रक्रियेतील विलंब समजून घेणे. लहान मुलं जेव्हा स्वतःहून तुमचं बोट पकडायला लागतात, पालथी होतात, कूस बदलून लोळतात किंवा रांगायचा प्रयत्न करतात, तेव्हा पालक म्हणून आपल्याला अतोनात आनंद होत असतो. मूल रांगायला किंवा पाऊल उचलून टाकायला कधी शिकेल याची आपण वाट बघत असतो. त्यांनी एकावेळी एक शब्द बोलावा यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करतो. मुलं त्यांच्या गतीनं विकासाचे टप्पे पार करत असतात. काही मुलांमध्ये ही गती इतरांपेक्षा तुलनेनं जास्त असू शकते. एकाच कुटुंबातील भावंडांना विकासाचे टप्पे पार करण्यासाठी लागलेला वेळ वेगवेगळा असू शकतो. या प्रक्रियेत किरकोळ किंवा तात्पुरते विलंब तेवढे धोकादायक मानले जात नाहीत, परंतु दीर्घकाळ विलंब किंवा विकासाचे कितीतरी टप्पे गाठताना होणारा विलंब मुलांच्या भविष्यातील आव्हानांचे संकेत देतो. लहान मुलांमध्ये विकास प्रक्रियेतील विलंब सर्वसामान्यपणे आढळतात. असे विलंब मुलांच्या शारीरिक हालचाली, बोलणं आणि भाषा समजणं, बुद्धिमत्ता, खेळ, सामाजिक कौशल्य अशा क्षेत्रांमध्ये दिसून येतात. नियमित तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या हे लक्षात येऊ शकतं. त्याचप्रमाणे पालकांच्या किंवा अंगणवाडी शिक्षकांच्या चिंतेतून असे विलंब समजू शकतात. या व्हिडिओमध्ये 0 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांचे विकासाचे टप्पे सांगितले आहेत. प्रत्येक मुलाची वाढ आणि विकास त्यांच्या विशिष्ट गतीनं होत असतो, त्यामुळे मुलांच्या विकास प्रक्रियेत थोडेफार बदल असतील तर चिंता करू नका. पुढे काही विकासाचे टप्पे सांगितले आहेत, त्यावरून तुम्ही काही बदलांचा अंदाज बांधू शकता. 6 महिन्यांचे बाळ जीभ बाहेर काढून पालकांची नक्कल करतं, आई किंवा बाबांकडे पाहतं, हातात खेळणं पकडतं, हातात लहान आकाराचा बॉल पकडतं. 1 वर्षाच्या आतलं बाळ पोटावर पालथं पडतं, हातात ब्लॉक्स धरतं, एखादी वस्तू चघळतं, टाळ्या वाजवतं, आरशात बघत नैसर्गिकरित्या काही हावभाव करतं, बाळ आणि आई यांच्यात संवाद होतो. 1 ते 2 वर्षांचं मूल साधारण स्वतःच्या उंचीच्या वस्तू धरतं, उदाहरणार्थ स्टूल. मूल पुस्तकाची पानं उलटतं. मूल कागदावर स्क्रिबलिंग करतं, म्हणजेच रेघोट्या मारतं. मूल पालक मुलाला पुस्तक वाचून दाखवतात. 2 ते 3 वर्षांचं मूल पालकांसोबत पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करतं, पालकांचं बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतं, धावतं, बसतं, स्वतःच्या हातात पुस्तक धरतं, चवड्यांवर उभं राहतं, केस विंसरण्याचा प्रयत्न करतं, इतर मुलांसोबत खेळतं, वस्तूंचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतं, उत्साह दाखवतं, समवयस्क मुलांमध्ये मिसळून शिकतं, 2-3 मुले एकत्र खेळतात, मूल पालकांसोबत लपाछपी खेळतं, मूल आईच्या ओढणीशी किंवा साडीशी खेळतं, लेसमध्ये मणी ओवतं, सरळ रेषा आणि वर्तुळ बघून काढण्याचा प्रयत्न करतं, खिशातील किंवा बास्केटमधील वस्तू शोधतं, संगीत ऐकून खुश होतं. वाढीच्या सुरुवातीच्या काळातच विकास प्रक्रियेतील विलंब लवकर लक्षात आले तर लवकरात लवकर योग्य दिशेनं प्रयत्न करता येतात.